हाय एवरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज जात आहोत गणपती शॉपिंग करायला। तर आता आपण बघणार आहोत लालबाग मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केट। तर बघूया आपण लालबाग मार्केटमध्ये आपण काय काय घेतो, परत आपण त्यानंतर जाऊ आपण क्रॉफर्ड मार्केटला, तिकडे बघूया आपण काय काय घेतो आणि काय रेट आहे, आपण किती दरामध्ये आपल्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि आपल्यासोबत कोण कोण जोडणार आहेत। तर आपण लालबाग मार्केटला आहोत, इकडे लालबाग राजा बसतो, तिकडे बऱ्यापैकी शॉप आहेत। तर बघू शकतो आपण इकडे कपड्याचे शॉप झालं, पडद्याचे शॉप तर लाईनीमध्येच आहे। तर आपल्याला घरा गणपतीला पाहिजे असणारे पडदे आणि हे खूप छान आहे, बघू शकतो आपण क्लोथ कुर्ते। आता कुर्त्याची प्राइस काय आहे पर पीस? 150 ओके, 4-5 घेतलं डिस्काउंट मिळेल ना? आलो मी। ओके, तर 150 कुर्ते, फक्त 150 कुर्ते आपण बघू शकतो। झालर, मंडप, गणपतीसाठी फॅन्स, खूप सारे कपडे, म्हणजे लालबाग मार्केट गणपतीसाठी फेमस आहे। काय आपण अनुभवलं पण हे तिरंगा टाईप पडदे जर 15 ऑगस्टला कोणतं पाहिजे तर आपण घेऊ शकतो। ते मार्केट असंच पुढे पर्यंत आहे। तर लक्षात ठेवण्यासाठी एक आयडिया, म्हणजे लक्षात जर ठेवायचं असेल तर आपला लालबाग राजा इकडे बसतो, जे अपोजिट लेनला पूर्ण मार्केट आहे। तर बताइए भैया क्या क्या आपके पास अभी फिलहाल के लिए? 5x6 का, ओके। तो ये 500 का आपका ये वाला, ओके। ये बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, ओके। 100 का एक, 3.5 फीट का आएगा, ओके। इसको क्या बोलते हैं? ये भी लटकन है, ओके। ओके, मैं देख सकता हूँ। अरे ये काफी सही है, इसका झालर बहुत सही है। ओके, मतलब पूरा मंदिर, मतलब फोल्डेबल है, वॉशेबल है भैया? ओके, 3 फीट का मूर्ति के लिए है क्या? ओके, तो ये भी लटकन है। और ये अलग अलग तरीके के कपड़े यहाँ पे देख सकते हो आप। ये झालर है, ये कृष्ण का, ओके, भगवान श्री, अब जन्माष्टमी का ये है, ये कमर पट्टा है, ओके, ये मुकुट है, ये लोगों का ड्रेस है, टाइगर का है, ओके, तो फैंसी ड्रेस के लिए ये है, ओके। बघू शकतो आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन मंडप आपण लावू शकतो आणि लटकन वगैरे पण बऱ्या प्रकारे आहे। हे लालबागचा राजा जिकडे बसतो त्याच्या अपोजिट लेनला हे दुकान आहे यांचं। तर इकडे अजून एक गोष्ट अशी आहे की इथे आपण तो काही कपडा वगैरे घेतो किंवा याचे सुट्टे कपडे वगैरे पण आहे त्यांच्याकडे, तर इकडे लोक स्टिच करून देतात, असे प्लेट्स वगैरे आहे, हे असं पार्टमध्ये जाऊन स्टिच करून आपल्याला भेटतं, थोडं अर्धा एक तासात आपल्याला देतात। तर नक्की या, नक्की विजिट करा या शॉपमध्ये। आता आपण लालबाग मार्केटहून निघालो आहे कपड्याची शॉपिंग केली आहे, आता आपण जाऊ क्रॉफर्ड मार्केटला। तर आपल्यासोबत आहेत रामभाऊ, श्रुती, मनाली आणि मी स्वतः। चला बघूया आता क्रॉफर्ड मार्केटला आपल्याला काय मिळतंय, काय शॉपिंग करतोय। गणपती असल्यामुळे क्रॉफर्ड मार्केट पूर्ण भरलेलं आहे। बस इकडे फ्लावर, आर्टिफिशियल फ्लावर इकडेच इकडे आहेत। ही आपली ही लोअर चाळ आहे, इथून लोअर चाळ चालू होते आणि हे आपलं क्रॉफर्ड मार्केट। ये कितने वाला है? 3 लोगों को डिस्काउंट मिल जाएगा ना? ये गोल्डन वाला कैसा है? गोल्डन वाला 1200 वाला, ओके, ये वाला, ये 1200 है और 1200 नहीं, 1000 के आसपास आए। अपन दूसरे दुकान चल रहे हैं, वो इकड़े पन ऑलमोस्ट सेम है, पैटर्न सेम है, फिर कैसे दिए? पहले वाला 600 800 1200 के, ओके, बाकी वो 1200 वगैरह आगे बोल, ओके, मतलब कम से लेके ज्यादा 500 से आता है। कौन सा 500 का आपके पास है? ते थर्ड शॉप दे आलो, इकडे पण सेम आहे, इकडे माळी आहेत। हे कैसे दे माळ? हे वाला व्हाइट वाला, हाँ, ये 350 रुपए अपना, आबोली वाला, आबोली वगैरह, ये वाला, हाँ, कितना? 1200 में डजन, ओके। और बाकी जो है ये आपका 1200 डजन है ना? 1200। और ये वाला, ये 600, ओके, 600 रुपए, ओके, 1000 में जोड़ी है, 1000 में जोड़ी आ जाएगा।
भैया कैसे दिए हैं? 100 रुपए का 5 पीस। सौ का 5 है ना? और भी कोई डिजाइन है आपके पास भैया? बड़ा वाला 100 का 3। ओके देखा जरा। भैया गले में रखा है माल कितने का है? हाँ भाई 100 का पीस। कितने का है ये? गोल्डन वाला? गोल्डन वाला 40 का है। 40 का है? एक मेरे को 12 चाहिए, डजन चाहिए। हाँ 20 रुपये पर पीस। आता आपण आलोय थोडं पुढे। आता आपण जे माळा बघितल्या इकडे सुट्टी फुलं मिळतात, सुट्टी फुलं आपल्याला 3 रुपये 4 रुपये 5 रुपये याप्रमाणे मिळतील। म्हणजे सुट्टी फुलं घेऊन इकडे जे थर्माकोल दिसेल आपल्याला, हे थर्माकोल मध्ये आपण फोटो लावून आपण मग ते माळा अशी जशी माळा जशी दिसते त्यापाशी बनवू शकतो आपल्याकडे डेकोरेशन आपल्या आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे। तर आपण इकडे फुलं बघू शकतो। गोल्डन झाली आपली, गुलाब झालं, इव्हन आपलं रेड येलो ऑरेंज जसं आपल्या डेकोरेशन आपण आपलं आपण बघायला ती बनवू शकतो। 50 रुपीज का 1 पीस? अरे मल्टी कलर वाला हा सेम प्राइस कोई भी ना 50 रुपया। फोर्ट वगैरह अभी एक्सप्लोर करिया मार्केट। गणपति साठी आपल्याला आरतीचा ताट वगैरे काय पाहिजे असेल तिकडे अवेलेबल आहे। सिमिलर झुंबर बघू शकतो आपण, झुंबर आहे, गर्दी खूप आहे। कृष्ण जन्मासाठी आपल्याला हे पंखा वगैरे पण अवेलेबल आहे। तिकडे घेऊन आपल्याला काहीतरी बघायला मिळालं। हे रिंग आहे, हे बघा हे रिंग आहे गणपतीमध्ये। आणि चारी बाजून आपण डेकोरेशन करू शकतो, फ्लॉवर वगैरे जे थर्माकोल जे आपण बघतोय जे थर्माकोल बघतोय थर्माकोल लावून आपण चारी बाजूला थर्माकोल लावून आपण इथे फ्लॉवरचं डेकोरेशन करू शकतो या प्रकारे। 200 रुपये छोटा बड़ा वाला? ओके मीटर के हिसाब से। ये फ्लावर वाला भी वैसे ही है, कोई 500 रुपया। आपण लोहाचाही बघू शकतो, तोरण वगैरे पण अवेलेबल आहे। हे चिखलीमध्ये बघितलं आपण, ते 400 रुपयाला दहा, व्हाईट वाला पण सेमच आहे। तोरण हे 200 रुपयापासून आपल्याला चालू होतात ते 500 रुपयापर्यंत। तसेच तिकडे जे फ्लॉवर वाले डेकोरेशन आहे 200 पासून ते 500 रुपयापर्यंत चालू होतात। हा भाव प्रत्येक दुकानामध्ये सेमच आहे, थोडंफार होतं कमी जास्त होऊ शकतं। ही गर्दी बघू शकतो आपण। गणपती बाप्पा मोरया गणपती शॉपिंग चालू आहे सगळीकडे। आता आपण चाललो आता जेवायला, ऑलरेडी वाजले दुपारचे 2:30। आता 2:30 च्या उन्हात आपण चाललोय, आपली शॉपिंग झालेली आहे।